जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे महाबाप समजले जाई, पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास न मानता शिक्षण घेतले. ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1908 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांना अनेकांनी विरोध केला, पण सावित्रीबाई व ज्योतिबांनी हार मानली नाही.